माझ्या बाबतीत सांगायचं तर माझे वडील आणि माझा भाऊ आज आमच्या शेतामध्ये पाण्याची पाळी आहे, त्यामुळे आज ते उपस्थित नाही आहेत, कारण 8 दिवसानंतर पुढची पाळी येणार. आज दुष्काळाची जी कंडिशन आहे त्यामुळे त्यांना हे गरजेचं आहे की शेतामध्ये पहिलं पाणी दिलं पाहिजे आणि त्यानंतर माझ्या मुलाचा जो कौतुक सोहळा आहे तो नक्की होईलच, तो पुढे भावी प्रगती करेल, पण माझं शेताची माझी बांधील की मी सोडायची नाही, त्यामुळे ते आज इथे नाही आहेत. पण माझे जे आज मी तुमच्यासमोर उभा आहे त्याच्यामागची जी मूळ प्रेरणा, मूळ माझं जे आत्तापर्यंत जे यश आहे ते त्यांच्यामुळे, त्यामुळे माझे वडील आणि माझा भाऊ यांच्यामुळे मी आज इथं उपस्थित आहे. माझी आईचं मृत्यू झालेलं आहे पण तिचे आशीर्वाद माझ्या पाठीमागे आहेत आणि त्या आशीर्वादांच्या जोरावरतीच मी आज इथे उपस्थित आहे. अजून मला सांगायचं आहे की मी MPSCपासून सुरुवात केली 2007-08 वयासला. मी शरद पाटील सरांचा पहिला विद्यार्थी की जे स्वतः पहिल्यांदा शिकवायला आले होते, त्यामुळे त्या सरांचं खूप माझ्या या वाटचालीमध्ये खूप मोठं योगदान आहे. त्यासोबत तुकाराम जाधव सर आहेत ज्यांच्यामुळे मी पॉलिटिकल सायन्स हा सब्जेक्ट, मला ज्यावेळेस मी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं होतं त्यावेळेस राज्यशास्त्र इतिहास वगैरे या बाबतीत थोडासा अनभिज्ञ होतो मी, त्यामुळे या विषयांचं जे काही डीप नॉलेज असेल ते मला प्राप्त करण्यासाठी या दोन सरांचं खूप मोठं मला योगदान मिळालं, त्यांचा पाठिंबा मिळाला आणि त्या जोरावरतीच मी आज ही प्रगती करू शकलो. या 5 वर्षाच्या पूर्ण अपयशाच्या काळामध्ये मला जी साथ दिली ते माझे मित्र अमल भोसले, विजय देवकाते, परत माझा मामेभाऊ माऊस भाऊ प्रीतम, हे सगळ्यांचं खूप मोठं मला सहकार्य मिळालं आहे की ज्यामुळे मी आज इथं या सर्व अपयशाला पचवून या UPSCचा जो आता माझा जो 514 रँक आला आहे हे सर्व श्रेय यांचं आहे आणि त्यांच्या याच्यामुळेच मी आज इथं तुमच्यासमोर आलेलो आहे. त्यामुळे ही जी अपयशापासून जे यशाकडे जी ध्येय चिकाटी ज्या गोष्टी तुम्ही म्हणता त्या प्रत्यक्षामध्ये मला या काळामध्ये खूपशा यांच्यामुळे प्राप्त झाल्या आणि तेच माझ्या यशाचे खरं तर भागीदार आहेत, श्रेयदार आहेत असं मी मानतो. 2008 पासून आत्तापर्यंत जवळपास MPSCच्या सर्व परीक्षा मी फेल आहे. आत्ता 2012-13 रिझल्ट यायचा आहे बाकी, त्यामध्ये मी असं सांगू इच्छितो की मी पहिल्या 10 असेल आणि MPSCमध्ये जो बरेच मागचा गोंधळ झाला होता, बऱ्याचशा याच्यामध्ये प्रोसेसमध्ये बऱ्याचशा अडचणी आल्या होत्या, या सर्व गोंधळाचा जो फटका मला मिळाला बसला त्यामुळे मी 2009-10 आसपास इकडे UPSCकडे वळलो आणि त्यानंतर मागच्या 3 वर्षापासून मी UPSCचं प्रिपरेशन केलो आणि माझा शेवटचा चौथा लास्ट अटेम्प्ट होता UPSCचा, त्यामध्ये मला ही हा रँक प्राप्त झालेला आहे. त्यामुळे या सर्व वाटचालीमध्ये मला ज्यांचं सर्वांचं सहकार्य मिळालं त्या सर्वांचं माझे मार्गदर्शक असतील, माझे मित्र असतील, त्या सर्वांचं मी आभार मानतो. धन्यवाद.